भगवंता नावावर अशी निष्ठा
क्या बसते जाना दाव बेड़ा सुबह इतनो के थाला 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 Thank you.
वारकरी असतो नित्य जनावाजी सुरू केली प्रति आषाढी एकादशीच्या निमित्तात वडिलांनी ठरवलं की आता कोणाचे चार हात करून द्या आणि ह्याची इच्छा नव्हती आम्हाला बाबा मला तशी इच्छा नाही मारून उठून याची दोनाचे चार हात करण्यात त्यांना असं वाटलं होतं या निमित्ताने राहून हा संसार गळतीमध्ये जाणे पण ह्याच जास्त चित्त आम्ही नाही आणि ह्याच काय झालं सगळं करत असताना सुद्धा भगवत नाच्या नामावरून हा वेळ वेगळा होत परत अहोरात आता भगवंताचं विठ्ठल तुमचा कीर्तन करायचं आणि व्यारकरी असल्यामुळे व्यवसायच होता आपला पारिवारिक कोणता वडिलोपार्जित व्यवसाय कुठला लुटमान करायचा त्याच्यानंतर चित्त राहिले ना वारकरी म्हटलं ते लुटायचं कसं लोकांनो आणि येणाऱ्या जणांनी या पाठीच्या माणसांचे लोक म्हणजे कोण माझे सगळे गुरु बंधू बाळाच्या उघामध्ये वडील गेले निवडत नाही आई गेली आणि घर ग्रस्तीचा भाग यांच्यावर येऊन ठेवला आता घर ग्रस्तीचं दारवायला पाहिजे थोडा पर्यंत प्रपंच आहे घडण्याचं आपली जबाबदारी आहे याला सुद्धा काय करावं आणि म्हणून यानं त्यांचा मार्ग काढला की आपण वडील पार्टीचाच व्यवसाय करा आपल्या लोक काही दुसरं व्यवसाय की आपण शिकलो नाही पडलो नाही मग काय करावं खूप विचार केला आणि मनामध्ये असा विचार केला की आपण वडिलोपार्जितच व्यवसाय करावा यामध्ये फक्त एकच गोष्टीचं बंधन टाकावं काय बंधन याच गोष्टीचं की या मार्गाने येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांना हे विचारावं की काय हो पंढरपूरला गेला होता आणि त्याने काय म्हटलं मी पंढरपूरला गेलो होतो तर त्याला सोडून द्या तुम्ही पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाचे भक्त हा आपला गुरु बंधू म्हणून सोडून द्या पण जर कोणीच नाही सापडलं तर कोणी म्हणाले हे तिथं पंढरपूर तर त्याला याने भिलारी पडलं आणि त्याचं ऋतुमान करून जे काही मिळालं त्याच्यावरती प्रपंच चालला कर्मधर्म संयोगानं एके दिवशी वारी संपलेली आषाढीची हा आपल्या घरी आला वारी संपून आणि ही जी बडी बडी मंडळी आहे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोमानदेव मुक्ताबाई नामदेव महाराज ही मंडळी वारी करून पंढरपूरच्या वारी करून पुन्हा या मार्गाने आपल्या घरी परत निघालेली या ध्वजा पताका निशाण व्यक्ती दिसते आणि ह्याच्या लक्षात आलं की मंडळी काय आमची गुरुमावणी येते मग ह्याच्या मला सहज आलं की ह्यांची काहीतरी दुपारच्या वेळ मध्यान्याची वेळ भोजनाची व्यवस्था आपण करावी म्हणून त्यानं काय केलं झाडावर बसलेला होतो बरं कशासाठी धनुष्यबाण पुराण घेऊन घेतो वडिलोपार्जित व्यवसायाला पण यांना लांबून बघितलं ते एकाएक म्हणण्यामध्ये सगळं ठेवलं आणि धावत धावत गेला ज्ञानेश्वरांच्या पाया पडला म्हणलं महाराज इथून लांब आहे माझं ते काय म्हणाले महाराज पण आपण जर तुपटपणे येत असाल तर माझं निवेदन आहे मी शिध्यापर्यंत सगळी व्यवस्था करतो दुपारी मध्यान्हाच्या वेळेला आपण तिथे सगळी व्यवस्था करतो भोजनाची आपली व्यवस्था व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा द्वारी मग उठाणता आधी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांकडे पाहिलं नामदेवांकडे पाहिलं तर काय तिच्या ठीक आहे म्हटलं घ्यायला सरपती तिने ठीक आहे म्हणाले करा व्यवस्था करा हा तिथून घरी आला आणि बायकोला सांगितलं मंडळी संत मंडळी आहे माझी गुरुमामी आहे ती सगळे आता मध्यान्ह भोजनाला मी निमंत्रण करून आलो आहे त्यांची आपल्याला व्यवस्था करायची तिचा तळप आहे ती आज मस्तकाला गेली का गेली घरामध्ये अन्नाचा कळत नाही आपल्यालाच खायची धरत नाही तुम्ही काही व्यवसाय करत नाही व्यवस्था करत नाही व्यवसाय करत नाही कशी आपली व्यवस्था होणार आणि पाच पुढचं धटी काही लोकांना आणखी केव्हा निमंत्रण दिलं म्हणून तेव्हा पाहिजे आज मस्त तुम्हाला असं तुम्ही तुम्ही हवतो हो शेजारी माझ्या पडत होतो तिला अगदी काय आला तिथे ऐकायला तयार होऊ ना आता ह्या धरण संकट आलं मी माझ्या कुटुंबाने निमंत्रण देऊन आलोय घरामध्ये अन्न करत नाही मग आता कशी व्यवस्था करावी हा काय केलं ह्याने विचार केला की आपण झाडावर चढावं म्हणून हा झाडावर चढून बसणार
धनुष्यबाण घेतलं, पुराण घेतलं आपलं आणि व्यवसाय करून भगवंताचा धावा केला. देवा प्रश्न असा नाहीये. माझी गुरुभावनीला मी निमंत्रण करणार या गोष्टी तर दुःख आहे. आणि माध्यम काही त्यांनी जर व्यवस्था करू शकलो नाही तर कुठल्या आहे तोंड टाकाय. मग एकच उपाय देवा एक ह्या तारखा जर ह्यात काही मार्ग आपण काढला नाही तर काय करेल माहितीये. झाडाला प्राण देईल उडी मारे पण कुठल्या पण रिक्त असतात त्यांना दाखव त्यांच्या पुढे जाऊ आणि भगवंताचं नाव स्मरण कर. विठ्ठल 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 आणि ह्याचा विश्वास देवाचा काय देव कसा आहे हो. दिनाचा मनाचा मारू स्नेहारू बाळू भगवंताच्या लक्षात आलं की अरे हा असं काहीतरी करे. माऊली येते म्हणजे तर भगवंताला आता गौरवाला लावते भगवंता माऊली ती बस नाही करायची आहे ह्याचा गुरु माऊली ती करायची ह्याचा भाव काय शुद्ध आहे म्हणून स्वारी ती घाली धरतात धरतात रथाला रथावरती बसते भगवान. चावगडाचा वेश परिधान केला लक्ष्मी माता म्हणाल्या रुक्मिणी माता म्हणाल्या कुठे चालल्या भगवान म्हणले आम्ही निघलो म्हणतो निघालो तुम्हाला टोकेन सर दादाला टोकू नये मग नेहमी सांगतो अहो पण तुम्ही दादाला सांगतात जा कुठे गेले कळतच नाही कुठे गेले ठीक आहे म्हणाले आम्ही सावकार म्हणलोय थांबा म्हणाले मी पडेल सावकार पत्नी झाल्या कुठे निघाले भक्तासाठी दत्त धावतोय आणि त्याच मार्गाने रजा येते ना पाहिलं ह्याला बरं वाटलं की कोणतरी सावकार येत होता आपलं काम होईल पण पुन्हा मनामध्ये आलं की त्या त्या सावकारांना म्हटलं की पंढरपूरला आलोय पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलोय आपल्या काय कामात आपल्या काही कामात आलो देवळामध्ये रथ आला त्याला वक्ता म्हणून आले हे काम म्हणा आता भगवान सावकाराच्या विषयी काय म्हणतोस काय रे कुठून येतेस या मार्गाने येतो भगवान ज्यानं प्रतिकृत केला पंढरपूर काढायचा सावकार म्हणाले पंढरपूरला काय पंढरपूरला काय माहिती नाही तू कधी पाहिलं नाही डोळ्याला पाहिलं नाही कधी नाही मग हेलो विचारलं काय नयनी कधी पाहिले का पंढर तुला नाही पटत नाही पटत तर तू एक काम कर तुझ्या गुरुमाऊलीला घेऊन ये
धावने गेला धावत धावत गेला आणि माऊलीला सांगितलं माऊलीनं सगळं अंतर लागले ओळखलं लागून अरे काय भाग्यवान अस माऊली तिथून आली देवा अरे म्हणाले मस्तकावर हात ठेवला म्हणाले साष्टांग भगवान आहे अनंत मोठी ब्रह्मांड नाही साष्टांग पांडुरंगा साष्टांग कर त्याने डोळे भरून पाहिले कशी अवस्था होती सर्वजाने भगवान पांडुरंगाचं दर्शन झालं प्रत्यक्षामध्ये भगवंताचं दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराज मोठा आनंद झाला त्याने थोडक्या वयामध्ये निर्मित स्वप्न प्रत्येक रूपात जीवितांची जी फलश्रुती आहे भक्ती ती फलश्रुती साध्य कशी कशाच्या माध्यमातून केली जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं आपलं कर्म आपला व्यवसाय सगळा प्रामाणिकपणे करत असताना ती भगवंताची पूजा आहे या भूमिकेतनं केली आणि अखंड नामस्मरणाचा आनंद घेतला परम प्रेम परमे भगवंताचं नाम घेतलं याची फलप्राप्ती फलश्रुती काय झाली तीच तुमच्या आपल्या जीवनामध्ये फलप्राप्ती मिळाली म्हणून समजा आपल्या गुरु मन सरल